यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक यासोबतच सर्व नियमांचे पालन करून साजरा व्हावा या दृष्टीने नाशिक पोलिसांनी पुढाकार घेतलेला आहे. विशेष म्हणजे नाशिक पोलिसांकडून एक बक्षीस योजना जारी करण्यात आलेली आहे आणि ज्यामध्ये जवळपास 75,000 रुपयांपासून इतर बक्षिसं जे आहेत ते जिंकता येणार आहेत. नक्की काय आहे ही योजना आपण जाणून घ्यायत. माझ्यासोबत नाशिकचे पोलीस आयुक्त आहेत अंकुश शिंदे. सर, नक्की कशी आहे ही योजना? ही योजना अशी आहे की मध्ये गणपती मंडळाची मीटिंग झाली होती नियोजन भवनामध्ये. तर राज्य शासनातर्फे ही प्रत्येक जिल्ह्याला 5 लाखाचे बक्षीस वेगवेगळे जाहीर केलेले आहेत. तर पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं की DPDC मधून काही रक्कम ह्या बक्षिसासाठी दिली जाईल. त्याप्रमाणे शहर पोलिसांना 2.5 लाख रुपये दिलेले आहेत. त्या 2.5 लाखापैकी 2 झोन आहेत माझ्याकडे. त्या दोन झोनमध्ये पहिलं बक्षीस आहे 75,000, दुसरं बक्षीस आहे 31,000 आणि तिसरं बक्षीस आहे 11,000. त्याचे एक प्रत्येक मंडळाला आम्ही एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन सर्व माहिती आहे त्याच्यामध्ये. बक्षीस योजना कशी असेल, कशाला किती मार्क आहेत, ही टोटल 150 मार्क आहेत. आणि एक आम्ही इंडिपेंडंट कमिटी केलेली आहे ज्याच्यामुळे गणपती महामंडळाचे एक सदस्य आहे, एक त्या एरियातले एक प्रोफेसर किंवा शिक्षक, आमचे ACP त्यामध्ये असतील. आणि हे अचानक कुठल्याही मंडळाला जाऊन भेटी देतील आणि जे क्रायटेरिया ठरलेले आहे त्या क्रायटेरियाप्रमाणे मार्क देतील. आणि गणपती झाल्यानंतर 10 दिवसात हे आपलं बक्षीस वितरण दोन्ही झोनमध्ये होणार आहे. तर अशी ही एक चांगली नाविन्यपूर्ण योजना आहे आणि मला असं वाटतं की सर्व मंडळ याच्यामध्ये सार्वजनिक मंडळं भाग घेत आहेत. तर यामध्ये सुरक्षेची देखील त्यांनी योजना करणं गरजेचं आहे. सर्व नियमांचं पालन करणं, अनेक जण आवाजाची मर्यादा ओलांडतात किंवा इतर काही, हे कशी त्यांनी सुरक्षा व्यवस्था ठेवणं गरजेचं आहे? नाही, त्यामध्ये दररोज गणपती मंडळाने दिवसा एक आणि रात्री एक असे स्वयंसेवक ठेवणं अपेक्षित आहे. आम्हीही तिथं QR कोड लावलेले आहेत. एक डायरी ठेवणं अपेक्षित आहे. त्यांना आम्ही सगळं समजून सांगितलं, सुरक्षेबद्दल काय काय करायचं, पार्किंगबद्दल काय करायचं, देखावे कुठल्या प्रकारचे असायला पाहिजेत, मिरवणुकीमध्ये कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि किती वेळात मिरवणूक संपवायला पाहिजे, हे सगळे क्रायटेरिया त्या परिपत्रकामध्ये आहेत. आणि ते त्यांना आम्ही दिलेलं आहे, परमिशन देताना ऑनलाईन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे मंडळ सहभागी होत आहे. सर, इतर शहरामध्ये कसा बंदोबस्त आहेत गणेशोत्सवादरम्यान, कुठले अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी काय खबरदारी घेतली? हो, या ठिकाणी आम्ही जसं आपल्याला सांगितलं की QR कोड प्रत्येक सार्वजनिक मंडळाला ठेवणार आहे, ठेवलेले आहेत. आणि दररोज मंडळाच्या साईजप्रमाणे किंवा मंडळाच्या आकाराप्रमाणे PSI दर्जाचा किंवा त्या बीटमधला हेड कॉन्स्टेबल दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी भेट देईन आणि QR कोडची आपल्या मोबाईलमध्ये नोंद करेन आणि तिथं जे डायरी ठेवलेली आहे काही जर लॅक्युन आढळून आले तर त्या डायरीमध्ये सुद्धा तशी नोंद करेन, मंडळाच्या अध्यक्षाला त्यांच्या फोनवर तसं कळवेन. तर ही एक योजना केलेली आहे. बाकी मग सुरक्षेसाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत ते आम्ही केलेल्या आहेत. एकंदरीतच आपण बघितलं तर अशा प्रकारे, म्हणजे जर तुम्ही सर्व नियमांचं पालन केलं, पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा केला तर तुम्हाला 75,000 रुपयांपासून इतर बक्षिसं जे आहेत ती जिंकण्याची सुवर्ण संधी खरं तर नाशिक पोलिसांनी आता उपलब्ध करून दिली आहे. कॅमेरामन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.